अरे वाह, अरे लाला तुम आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। आपण काळे झेंडे दाखवले होते फडणवीसांना, त्यानंतरची ही भूमिका तुम्ही घेतलेली, नेमकं त्याच्या मागचं कारण काय होतं? आता त्यावेळी जे आमचं धोरण ठरलेलं होतं त्या दृष्टिकोनातून आम्ही केलं काम। ज्यावेळी जे ठरवलेलं असतं विरोधात असलं तर विरोधाचं काम केलं पाहिजे। आता सत्तेत आलो तर सत्तेचा वापर कसा करायचा तो केला पाहिजे। त्या मागण्यांसाठी आंदोलन होतं दादा, मी सुरुवातीलाच बोललो, ज्या ज्या मी फार छोट्या तळागाळातला कार्यकर्त्यापासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून मी आत्तापर्यंत मंत्रीपदापर्यंत पोहोचलेलो आहे, त्यामुळे छोट्या समस्या काय आहे आणि त्याचं निराकरण कसं होऊ शकतं याची मला पूर्ण जाणीव आहे। टप्प्याटप्प्याने आता अधिकार जास्त प्राप्त झाल्यानंतर दोन्ही मंत्र्यांना सोबत घ्यायचं आणि जळगाव जिल्ह्याचा विकास कसा साधता येईल याचा प्रयत्न करायचा। आज मंत्रीपदापर्यंत पोहोचलेला आहे, छोट्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, रोजगाराच्या समस्या, या सगळ्या याच्यातून मी स्वतः टप्प्याटप्प्याने पार पाडल्या जात असल्यामुळे मला त्याची पूर्ण जाणीव आहे। आणि सगळ्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये त्याची टप्प्याटप्प्याने चर्चा केली जाईल आणि जे प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून अडचणी ठरणारे जे विषय असतील ते मार्गी लावले जातील। प्रामुख्याने जळगाव शहराच्या बाबतीमध्ये किंवा जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत आम्ही जे आवाज उठवलेले आहेत ते आता इथून पुढे कसे मार्गी लागतील याचा विचार राहील। पहिल्यांदा तुम्ही जळगावमध्ये येत आहात, पहिली प्रतिक्रिया काय आपली? मी तेच सुरुवातीला सांगितलं की माझ्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदाच आमदार झालो, माझ्या मतदारसंघातला अमळनेर तालुक्यामध्ये 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर, महाराष्ट्र स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ प्राप्त झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना याच्या अगोदरही मंत्री झाले, राज्यमंत्री झालेले असतील, पण कॅबिनेट दर्जाचा जो हुद्दा आहे, कॅबिनेट दर्जाची शपथ जी आहे ती माननीय अजितदादा, छगन भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या सर्व नेत्यांच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झाली। हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून जिल्हा कसा मजबूत होईल या दृष्टिकोनातून ह्या नेत्यांनी फार मोठी जबाबदारी आमच्यासारख्यांवर टाकलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं चित्र आपल्याला सगळ्यांना दिसेल। नंबर एकचा पक्ष राष्ट्रवादी कसा होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न। मी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता, ज्या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली त्या दिवशी माझी आई स्वतः निंदायला गेलेली होती, मला काही एक माहिती नव्हतं, अपेक्षा तर अजिबातच नव्हती। अजितदादांवर निष्णात प्रेम करणे आणि त्या माणसामुळे आपल्याला जे जीवदान मिळालं आहे त्याची परतफेड करणे एवढाच उद्देश होता, पण मंत्रिमंडळाचा विस्तार ज्या दिवशी झाला त्या दिवशी अचानक माझ्यासमोर सांगण्यात आलं की तुम्हाला कॅबिनेट मंत्र्याची शपथ घ्यायची आहे, मलाही शॉक झाला, आनंदाची गोष्ट आहे। दादा नेमकं गड बाहेर पडलेलं आहे नेमकी किती संख्या, कारण की अजून पण संभ्रम आहे, कोणी म्हणतं 32 आहे, कोणी म्हणतं 36 आहे, आगे आगे देखते जाओ, आत्ताच 44+ आहे, त्याच्या पुढे तो 46, 47, 48, पुढे पुढे मला असं वाटतं की सगळेच राष्ट्रवादीचे येऊन जातील अशी मला शंका आहे, पण आज 44+ आमचा आकडा आहे।